उगाचच आलात तुम्ही अच्छू. एवढी दगदग करून इकडे नागपूरला येण्याची काहीच गरज नव्हती. गौरवा, हा तुझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि मला पक्क ठाऊक आहे तू मधुराशिवाय जगू शकत नाहीस. तिची समजूत घालण्यासाठीच मी इथवर आलो ना. नाही अच्छू, पण हे बघ, यामध्ये मी फक्त तुझ्या सुखाचा विचार करत नाहीये तर मधुराच्याही सुखाचा विचार करतोय. तुमच्या दोघांचं लग्न झालं तरच तुम्ही दोघं सुखी व्हाल आणि हे सत्य आहे. हे जरी सत्य असलं तरी ते आता शक्य नाहीये. मधुरा विशालशीच लग्न करणार आणि आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. हे बघ गौरव, तुम्ही हा निर्णय कुठल्या परिस्थितीमध्ये घेतलाय हे मला पक्क ठाऊक आहे, पण मला विचारशील तर हा निव्वळ वेडेपण आहे. अरे क्षणिक विचार करून तुम्ही तुमचं आयुष्याचं असं नुकसान कसं करू शकता? असं असेलही, पण आता दुसरा काहीच पर्याय नाहीये. गौरव, हा ना पळपुटेपण आहे आणि मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. तू जरी नांगी टाकली असली ना तरी मी अजून खंबीर आहे. मी माझी नागपूर वारी अशी वाया जाऊ देणार नाही. मी मधुराशी बोलीन, तिची समजूत घालीन आणि मला खात्री आहे ती माझा शब्द पडू देणार नाही. तेव्हा तू काहीही काळजी करू नकोस. जा, जाऊन झोप आता, बरीच रात्र झाली.